नमस्कार मित्रांनो सातव्या मुलीची सातवी मुलगी पाच ऑक्टोबर भागामध्ये शेखर म्हणतो नेत्रा आपण काहीच करू शकलो नाही गं आपल्याला माहीत होतं कुणीतरी बाबांना किडनॅप करणार पण एवढी सिक्युरिटी असताना घरात आलं म्हटल्यावर त्याला आपल्या घराची चांगलीच माहिती असणार तो रुपलीकडे बघतो ती पोलिसांसोबत सी सी टी व्ही फुटेज बघत असते शेखर म्हणतो नेत्रा हे नक्कीच रुपालीचं काम असणार नेत्रावंती बाबा मला पण तसंच वाटतंय हे रुपाली बाईसाहेबांचंच काम असणार फसवलं त्यांनी इंद्राने आत्याला गोडगोड बोलून फसवलं जे झालं ते झालं पण आता पुढे आहे ते तरी टाळू शकतो शेखर म्हणतो नेत्रा आपण कसं टाळू शकतो तिने ते मला संकेतात दिसलं ते बाबांना एका खड्ड्यात पुरणारे आणि तो माणूस होता पण हे काम मात्र रुपाली बाईसाहेबांचंच असणार शेखर म्हणतो ह्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये खरंच रुपाली दिसायला पाहिजे त्याचवेळेस मी तिचा खरा चेहरा ना सगळ्यांसमोर आणेल रुपालीचं लक्ष मात्र त्या दोघांकडंच असतं आता ती रडत त्या दोघांकडे येते नेत्राचा हातात हात घेते आणि म्हणते नेत्रा, नेत्रा अगं नको काळजी करू बाबांना काहीच होणार नाही मी काही होऊ देणार नाही आणि डोळ्याने नेत्राला खुणवते तेवढ्या तादवाईत बाहेरून येतो आणि म्हणतो बाहेर सगळी चौकशी केली पण कुणालाच काही माहीत नाही तेवढ्यात एक जण म्हणतो सी सी टी व्ही फुटेजमध्ये पण काहीच नाही आहे बहुतेक त्यांनी ब्लाइंड स्पॉटचा फायदा घेतला असणार रुपाली रडत म्हणते आधी काय करायचं रे आता आणि हे ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय आधी म्हणतो आई जिथे सी सी टी व्ही कॅमेरे नाही आहेत ती रडत म्हणते मला खूप भीती वाटायला लागली रे शेखर हळूच म्हणतो नाटकी कुठली ती म्हणून आधी मी हॉस्पिटलमध्ये जाते आईला भेटते नेत्र एकदम ओरडते नाही नको रुपालीच्या जवळ येते आणि तिचे हातात हात घेते आणि म्हणते बाईसाहेब तुमची तब्येत ठीक नाही आहे आधीला म्हणते त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे ना म्हणून म्हटलं आधी म्हणतो आई तू कुठेच जायचं नाही तू आराम कर आता मात्र रुपाली नेत्राकडं रागाने बघते अद्वैत म्हणतो फाल्गुनी आईला आत घेऊन जा तेवढ्यात इन्स्पेक्टर म्हणतात मिस्टर राज्याध्यक्ष शेखर त्यांच्याकडे जातो अद्वैत जायला लागतो तेवढ्यात नेत्रा रडायला लागते तो तिला सावरत म्हणतो नेत्रा अगं काहीच नाही होणार आजोबांना हे बोलत असताना त्याच्या पण डोळ्यात पाणी असतं आजोबा एकदम सेफ आहे तू ओप्स नको सोडू पण आता मात्र नेत्रा मोठ्याने रडत असते इकडे एक गाडीवाला म्हणत असतो चला वावशी वावशी तेवढ्यात त्याच्या ते बस शेजारून बंटी गाडावरच चाललेला असतो ते लोक सगळं सामान बसच्यावर टाकत असतात तेवढ्यात बंटीच्या गाड्यावरून आजोबांचं पोतं खाली पडतं तो ड्रायव्हर आवाज देतो ओ भाऊ ओ भाऊ हे करत असताना एक माणूस पोतं घेऊन येतो आणि त्या पोता शेजारी ठेवतो बंटी मागे बघतो तो दो भाऊ तुमची गुणी पडली बंटी गाड्याकडे बघतो त्यावर गुणीच नसते तो घाबरून गाडा घेऊन पळतच मागे येतो पटकन त्या दोन गोण्यामधील एक गुणी घेतो आणि गाडा उडत पळतच जातो तेवढ्यात दुसरा माणूस येतो आणि ड्रायव्हरला म्हणतो गुणी वर टाकायची आता आजोबा असणारी गुणी ते दोघं पकडतात आणि वर टाकतात रुपाली फोन करते आणि मोठ्या तोऱ्यात म्हणते ऐक इंद्राणी बंटीने त्याचं काम केलं आहे इंद्राणी म्हणते नक्की तीन ती नक्कीच नाहीतर इथं गोळ झाला असता कळलं असतं सगळ्यांना आरडाओरडा झाला असता आता एक काम कर बंटी म्हाताऱ्याला घेऊन तुझ्या इथे ही येईल त्याला तुझ्या इथून कुठेतरी लांब घेऊन जा आणि मग त्याची विल्हेवाट लाव इंद्राणी म्हणते ठीक आहे रुपाली म्हणते आणि दुसरी गोष्ट अशी विल्हेवाट लाव की बॉडी मिळता कामा नये इंद्राणी म्हणते का तीन ते अगं हा काय प्रश्न आहे अगं बॉडी मिळाली की पुन्हा पोस्टमॉर्टम अंत्यसंस्कार अंत्यविधी पोलीस आणि हे सगळं नको आहे मला आणि दुसरं महत्त्वाचं हे प्रकरण जर पोलिसात गेलं ना तर महागात पडेल इंद्राणी म्हणते आपण तसंच करूया पण मला सांग तू कुठे आहे रुपाली म्हणते नाही मी नाही भेटणार तुव्ही ती का रुपाली म्हणते अगं असं कसं विचारतेस नेत्राला संशय आला आहे माझा आणि बहुतेक शेखरला पण ती पिछा करत करत माझ्या पाठीशी येईल आणि तिला कळलं ना सगळाच गोंधळ होईल तुव्हींती रुपाली तू तु ऐनवेळी रुपाली म्हणते अगं मी केला ना प्लॅन मी सांगते ना तसं कर इंद्राणी म्हणते ठीक आहे ती ते बंटीला सांग जे काय करशील ना ते चेहरा झाकून कर इकडे बंटी चाललेला असतो तेवढ्यात त्याच्यासमोर ते दोन पोलीस उभा राहतात बंटी हळूच गुणीकडे बघतो ते म्हणतात गुणीत काय रे तो घाबरत म्हणतो भंगार भंगारे ते म्हणतात चल गुणी उघड तो तर जाऊ द्या ना जाऊ द्या ना ते काठी मारायला लागतात आणि म्हणतात उघड तो तर थांबा थांबा उघडतो तो, 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 तो गुणीचं तोंड उघडतो आणि डोळे झाकून घेतो पोलीस म्हणतात अरे यामध्ये तर भांडी आहे मग तुझा चेहरा असा का झाला आता बंटीला हसावं की रडावं हेच कळत नाही तेव्हा म्हणतात डेड बॉडी बघितल्यासारखा चलनीक आणि ते निघून जातात बंटी म्हणतो म्हातारा गेला कुठे आता त्याला आठवतं एक जण ओरडतो अ भाऊ तुमची गोणी पडली त्यावेळेस तिथे दोन गोणे असतात आता मात्र बंटी धावतच सुटतो तेव्हा बस जात असते बंटी म्हणतो ए ए करून आवाज देतो पण ते काय थांबत नाही नेत्र दिवेसमोर बसते आणि रडत म्हणते खूप मोठी चूक झाली आजोबांच्या जीवाला धोका आहे हे माहीत असून पण मी बेसावध राहिले पण आजोबांना सुखरूप ठेवाई इंद्राणी गाडीजवळ बंटीची वाट बघत असते तेवढ्या तो धावतच गाडा ओढत आणतो तिला बघून घाबरतो आणि बाजूला होतो ती बघतेन म्हणते गुणी उघड आणि पद्माकरला डिक्की टाक तो काहीच करत नाही तुम्ही ते ऐकलं नाही का मी काय सांगितलं ते अरे बघतोस काय उघड ना बंटी बघतं ते ते करत असतो आता ती स्वतःच गुणी उघडते आणि बघून चांगली शॉक होते भांड लांब फेकत म्हणते पद्माकर कुठे बंटी म्हणतो ते हे गडबड गडबड एकना गडबड झाली आणि झालेला प्रकार सांगतो ती त्याचे कॉलर पकडते म्हणते आदोक्षक तू अशी कशी बस जाऊ दिली बंटी घाबरत म्हणतो धावलं धावलो पण ती गेली ती रागात म्हणते ती गोनी नक्की बसवर होती तो धा, हा 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 दोनशे टक्के दोनशे टक्के ती दातखात म्हणते तुला कळतंय का तू काय केलं ती बस कुठली होती बंटी आठवतो म्हणतो माहीत नाही माहीत नाही ती आता त्याला मारत म्हणते तुला कळतंय का तू काय केलं तो ताठवलं आठवलं वौशीला जाणारी होती आता मंत्रा इंद्राणी चांगली शॉक होते आणि म्हणते अध्यक्ष गाडीत बस आपल्याला निघायला पाहिजे तो म्हणतो ताई 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 तिथी नाही येणार ही गुणी उचल आणि डिकीट टाक इकडे नेत्रा रुपालीसाठी चहा घेऊन जाते आणि म्हणते चहा घ्या आणि आराम करा रुपाली म्हणते तू बोलतेस माझी एवढी कधीपासून काळजी करते मला माहिती नेत्रा तुला माझ्यावर संशय तुला असं वाटतं आजोबांना मी किडनॅप केलं पण तसं नाही आहे तुला सांगू हे कुणी केलं इंद्राणीने नेत्रा शॉक होते रुपाली हसायला लागते म्हणते चेरा बघ कसं झालं आहे नाही गं नाही मीच केलं नेत्रा म्हणते मला माहिती आहे हे तुम्हीच केलं पण बाईसाहेब एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही दिव्याईच्या विरोधात जात आहे रुपाली म्हणते दिव्याई दिव्याई नेत्रा तू लहानपणी पण अशीच होती का गं म्हणजे लहानपणी कुणी खोडी काढली तर आपण काय म्हणतो आईलं नाव सांगेल तू काय म्हणायची दिव्या आईला नाव सांगेल विसर्ग आता त्या देवीला ह्या रुपाली देवीची पूजा कर काहीतरी होईल पण तुला खरंच सांगते ह्या सगळ्याशी माझा काहीही संबंध नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव मला जर आजोबांना मारायचं असतं ना मी ह्या घरात सगळ्यांसमोर मारलं असतं असं किडनॅप नसतं केलं जर आता मला शांतपणे चहा घेऊ दे आता मात्र नेत्रा सैरभैर होते ती निघून जाते रुपाली म्हणते नेत्रा माझ्या जाळ्यात व्यवस्थित अडकली तू आता संकेत येऊ दे नाहीतर अजून काही होऊ दे तू माझं काहीही बिघडू शकत नाही तर तुम्हाला काय वाटतं वौशी गावामध्ये इंद्राणी जाऊ शकेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद